व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर, तुमचं भविष्य तुमच्या हातात। स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा। अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही, फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या। तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा, संपर्क 96-65-57-16-74। लाचखोर मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात विट्याच्या माजी नगरसेवकांची एंट्री, विनायक औंधकरांचा जसा दोष तसाच त्याला आणणाऱ्याचाही दोष, पाटील गटाच्या माजी नगरसेवकांची टीका। वळू बायकासारखं शिवो साहेबांचं काम चालू होतं, जसा या विनायक औंधकर जसा हा दोषी आहे असं माझं मत आहे, माझं व्यक्तीच्या मत आहे की यांना आणणाराचा सुद्धा दोष आहे। 3 महिन्यापर्यंत एवढं धाडस कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही असं माझं व्यक्तीच्या स्वतःचं मत आहे। 2 दिवसांपूर्वी विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंध यांना लाचलुचपत पथकाने 2 लाखाची लाच घेताना रंगे हात पकडले। यानंतर विटा शहरात सत्ताधारी व विरोधकात सोशल युद्ध छेडले आहेत। त्यातच आता विट्याचे पाटील गटाच्या माजी नगरसेवकांची एंट्री झाली असून सर्व नगरसेवकांनी झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। विनायक औंध याची बदली होऊन 3 महिनेही झाले नाहीत तरीही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले। जेवढा विनायक औंधकर हा दोषी आहे तेवढाच त्याला आणणाराही दोषी आहे असं म्हणत बाबर गटावर नाव न घेता टीका केली। विनायक औंधकर हा कोणालाही घाबरत नव्हता, याचा अर्थ त्याला कोणाचा तरी पाठिंबा असल्याचं नगरसेवकांनी सांगितले। तर चला पाहूयात काय म्हणाले आहेत विट्याचे माजी नगरसेवक। सीओ म्हणजे सीओच्या वर कुठलंही बर्डन राहिलेलं नाही, त्यामुळं वळू बायकासारखं सीओ साहेबांचं काम चालू होतं। मी प्रथमतः सीओचा या निषेध करतो विनायक औंधकरचा, आणि मी जाणीवपूर्वक आणि माहितीपूर्वक बोलतोय, जसा या विनायक औंधकर जसा हा दोषी आहे असं माझं मत आहे, माझं व्यक्तीच्या मत आहे की यांना आणणाराचा सुद्धा दोष आहे। खरं म्हणजे 1.5 वर्ष या सिस्टीममध्ये राहत असताना याचा तर कालेकाळ 3 महिन्यापूर्वी झालेला आहे। 3 महिन्यापर्यंत एवढं धाडस कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही असं माझं व्यक्तीच्या स्वतःचं मत आहे। आणि या पाठिंब्यावर हा वळू काही कर सुटला होता, जेणेकरून कुणाच्याही शेतात जाण्यापासून जसं प्राण्याचं जाणवत असतं तसा हा कुणालाही घाबरत नव्हता, किंवा घाबरत नव्हता याचा अर्थ याला शक्ती पाठीमाग जोरात होती आणि या माध्यमातलं सगळं हे कुरांत यांचं चालू होतं। मी या सगळ्याचा निषेध करतो, परंतु हा विजयनगरीचा बहिरोनाथ आहे, सकाळचा सवचा आणि दुपारचा उलटा आहे। अनेक या घटना तुम्हाला मी सांगतो, साहेबांच्या घराण्यावर जो जो पुरवण्या करतो त्यांना कुणच्या थराला जाऊन हा बहिरोनाथ नेऊन ठेवतो असं माझं व्यक्तीच्या मत आहे, माझ्या भावनिक तो विषय आहे। म्हणून उद्या येताना सुद्धा चीफ ऑफिसर 10 वेळा त्यांना विचार करावा की ह्या कैलासवासी हनुमंतराव यशवंतराव पाटलांची नगरपालिका आहे, पुढच्या आजच नव्हे 1.5 वर्ष हे जे प्रशासक आहे ती 1.5 वर्ष म्हणजे 4 महिन्यांपर्यंत चालेल, पण पुढच्या भविष्यात सुद्धा सत्ता हनुमंतराव यशवंतराव पाटील या घराण्याची देणार आहे आणि ही घराण्याची परंपरा कायम तिथे वटते आणि विटेकर नागरिकांचा सेवा करण्याची संधी ह्या बारणात त्यांना देणार आहे। आता माझी या प्रशासनाला विनंती आहे की विटा नगरपालिकेची देशात येणारी परंपरा स्वच्छतेच्या सर्वेक्षणमध्ये ही सलग 2 वर्ष आपण कायम ठेवली आहे, परंतु या चीफ ऑफिसरच्या माध्यमातून तिने स्वच्छ सर्वेक्षणला तिने पूर्ण मुठमाती दिलेली होती, नगरपालिकेच्या स्वच्छतेचे कर्मचारी कमी केलेले होते, म्हणजे मनमानी त्याला जो म्हणजे त्याला कोण विचारतच नव्हतं अशा परिस्थितीत तो आगत होता। आणि अशा माध्यमातून त्यांनी गेल्या 2-3 दिवस आधी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी स्वच्छतेचे असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, खरं म्हणजे विटा नगरपालिकेचा जो प्रसारा जो आहे तो आपल्या नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना आवरत नाही, त्यामुळे लोकांनी आणि ठेक्याच्या सिस्टीम मधून हा आपण कर्मचारी वर्ग भरला होता, पण 25 कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनाथ माती घालवण्याचं काम ह्या विनायक औंधकरनी गेल्या 2 दिवसापूर्वी केलं होतं। प्रशासनामध्ये तुम्ही आता तिथले सगळे रहिवासी पत्रकार आहे,
की विट्याचा जो कारभार आहे, मग कुठली बत्ती आडर तुमच्या लाईटचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल किंवा काय असेल, ते कर्मचारी कायमस्वरूपी करणारे आणि ते कर्मचारी काढून त्यांनी नवीन कर्मचारी केले, म्हणजे पहिलं पहिली त्या विद्यार्थ्यांना बसवण्याचा प्रकार हा औंधकरांनी केला आहे. हा औंधकर हा कार्यक्रम करत असताना, हे काम करत असताना कुणीतरी त्यांना फूस लावून करत होता असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. आणि ह्या शिट्टीमध्ये त्यांना वाटलं असेल की माझ्या कोण विचारत नाही, आम्हाला कोण विचारत नाही, आणि ह्या पद्धतीची जी वाटचाल जी चालू झाली आणि त्याचा परिणाम हा भरवताना काय दाखवलं हे तुम्ही आम्ही सर्वांनी आपण बघितलं आहे. माझ्या एक शेवटचीच विनंती आहे की इथून पुढे विटळेकर नागरिकांनी आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काय अडचणी अडीअडचणी असतील किंवा स्वच्छतेच्या बाबतीतला विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तो आम्ही मावळते नगरसेवक अजून हयात आहे, म्हणजे आमच्या जागी दुसरं कोण आलेलं नाही, म्हणजे तो आम्हाला अधिकार लोकांच्या माध्यमातून आम्हाला तो मिळालेला आहे. तरी विटेकर नागरिकांना माझी विनंती आहे की जे काय तुमचे तक्रारी असतात त्या आम्हाला नगरसेवकाच्या माध्यमातून आम्हाला शासनापुढे मांडता येतील किंवा तुम्हाला न्याय देता येईल असं आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आम्ही नगरसेवक या नागरिकांच्या बाबतीत आम्ही पॉवरफुल राहणार आहे. या कुणीही शंका बाळगायचं काय काम नाही. आणि यातनं एकच इशारा देतो, जर समजा कुणाला जर काय असं वाटत असेल की नगरपालिकेला असं त्याच्या माध्यमातून गोंधळून हा नगरपालिकेचा कारभार हनुमंतराव यशवंतराव पाटील यांच्या घराण्याच्याकडनं वाजवा जावा, तर ते आज मी तुम्हाला सांगतो तो शक्यतो तुम्ही प्रयत्न करूही नका. आणि जे त्या प्रयत्नाला तुमच्या यश येणार नाही, भैरवनाथ मिठ्याचा त्यांच्या घराण्यावर पूर्ण आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं तुमच्या तरी लुंग्या सुंगेच्या माध्यमातून जर समजा या औंधकरांनी काय काय केलं असेल तिची शिक्षा त्यांना मिळालेली आहे आणि तो भैरवनाथचा आशीर्वाद या माध्यमातून मिळालेला आहे. मी एकच विनंती करतो की तुम्ही या माध्यमातून या लोकांच्यासाठी जी काय करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि लोकांच्या नर्मीचा खोट घेण्याचा प्रयत्न हा विनायकर औंधकर यांनी केला आहे आणि त्याची शिक्षा या विटेकर नागरिकांनी विटेकरांच्या भैरवच्या आधिपत्याखाली त्यांना मिळालेली आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जो चीफ ऑफिसर येईल, माझी विनंती आहे सरकारला थोडं आमच्या विरोधात आहे, थोडा विचाराच्या विरोधात आहे, म्हणजे आम्हाला जो पाहिजे तो आम्ही आणू शकत नाही. परंतु येणाऱ्या चीफ ऑफिसरांना आणणाऱ्यांना मी माझी विनंती आहे की लोकांना भेटी धरण्यापेक्षा लोकांची कामं करा, लोकांची मनं जी काय असेल तर तुम्हाला काम करावं लागेल. पण अशा पद्धतीनं काम केलं तर हा विटेकर नागरिक तुम्हाला विंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तसा विनायक औंधकरांना विंगा दाखवलाय तसा हा जनता ही तुम्हाला दाखवेल. खर तर गेल्या 50-100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या आपल्या या विटा नगरपालिकेला खरं तर या प्रकारामुळं अत्यंत मोठा काळेबा असा गेल्याची घटना घडली आहे. खरं तर या नगर परिषदेमध्ये जवळपास गेल्या 20 वर्षापासून मला काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 मुख्य अधिकाऱ्यांच्या बरोबर आम्हाला काम करण्याचा योग आला. या 8 ते 9 मुख्य अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करत असताना खरं तर त्या सगळ्यांची कारकीर्द एका बाजूला, ही गेल्या केवळ 3 महिन्याची कारकीर्द एका बाजूला तुलना जर केली तर अनेक मुख्य अधिकारी या नगरपालिकेला असे लाभले की ज्यांची 3 वर्षाची कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर कौन्सिलनं ताकद लावून त्या ठिकाणी शासन दरबारी प्रयत्न करून त्यांना 2-2 वर्षाची मुदत वाढवून या ठिकाणी पुन्हा त्यांच्या हस्ते या ठिकाणी काम चालावं असे प्रयत्न करावे लागले. असे काही अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांचा इतिहास या ठिकाणी आहे. अनेक वेळेला मुख्य अधिकारी या ठिकाणी बदलून जात असताना आम्हा सगळ्याला अनुभव असा आहे की अक्षरशः त्या स्टाफ मेंबर्स किंवा नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत निरोप समारंभामध्ये अक्षरशः ढसा ढसा रडलेले आम्ही पाहिलेले. अशा पद्धतीने एका बाजूला काम होत असताना दुसऱ्या बाजूला हा एक मंत्री मुख्य अधिकारी येतात आणि 3 महिन्यामध्ये आपल्या वाढदिवसाच्या कारकिर्दीनंतर विटेकर नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी ते गेले म्हणून किंवा अशा पद्धतीनं गेले म्हणून आनंद साजरा करायची वेळ येते हे खरं तर तुमच्या आमच्या सगळ्यांचं विटेकरांचं खूप मोठं दुर्दैव आहे. समाजसेवक म्हणून आम्ही काम करतो विटेत, आम्ही विटेकरचे ग्रुप आहे. ज्या नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे आपली नगरपालिका देशात पहिली आहे त्यासाठी आम्ही खारीचा वाटा आमच्या ग्रुपने घेतला होता. त्यावेळेला आम्ही तिथे तिथं वृक्षारोपण केलं, तिथं स्वच्छ सर्वेक्षणमध्ये लॉन लावले किंवा सुशोभीकरणाची कामं केली. त्या कामाच्या तक्रारी घेऊन आम्ही शिवसाहेबांच्याकडे वारंवार गेलो. प्रत्येक वेळेला गेलं तर चिठ्ठी द्यावी लागत होती, म्हणजे मी 2008 पासून नगरपालिकेत येणं जाणं माझं आहे, कधीही कुठल्या सेवेला चिठ्ठी द्यावी लागली नाही. पहिला जसा सेवा आम्ही बघितलं तो चिठ्ठी द्यावी लागली. समाजाचं काम करताना सुद्धा आम्हाला जर 1 तास सेवांना सांगायला जर वेटिंग लागत असेल तर मग समाजाचं काम हा सेवला आहे का नाही.
आणि मला तर वाटतं की 3 महिने लागले त्याला घरी करावायला, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आणि आम्ही सर्व समाजसेवक म्हणून या शिवचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या शिवला सुद्धा याची धास्ती असावी की बेटा हे काय करू शकतं, येणारा शिव हा चांगल्या पद्धतीने यावा, कोण आणणार त्यांनी तो चांगल्या पद्धतीने आणावा, हे आम्ही समाजसेवक म्हणून विनंती करतो. आपण जर बघितलं तर सर्वांना एक मोहीम त्यातून जाणवते की स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही उपनगरात राहतो, उपनगराचं नेतृत्व करतो. आपण जर बघितलं तर त्या उपनगरामध्ये ज्यावेळेस काउन्सिल अस्तित्वात होतं त्यावेळेची स्वच्छता आणि आताची स्वच्छता किंवा उपनगरामधील प्रश्न असतील आमचे, त्या प्रश्नांना फार मोठी बगल देऊन हे प्रशासक काम करत आहे. माझ्या आपणा माध्यमातून या प्रशासकाला आणि प्रशासनाला विनंती आहे की बाबा स्वच्छतेच्या बाबतीत विटा नगरपालिकेनं ज्या पद्धतीनं देशपातळीवर आपलं नाव कमावलेलं आहे ते नाव हायसच पुढं आपण चालू ठेवावं, यासाठी आपण स्वच्छतेच्या बाबतीत प्रयत्न करावेत एवढं मी आपणाच्या माध्यमातून सांगतो. आत्तापर्यंत नगरपालिकेच्या इतिहासात जे गोरगरीब आपले नागरिक आहेत, ज्या लोकांना आपण एखाद्याला पाण्याचं नळ कनेक्शन लागतं किंवा एखाद्याची जर आपण 2 फुल्या असतील गोरगरीबची जर नोंद करायची असेल तर त्या त्या विभागाच्या प्रमुखांना आपण ते अधिकार दिलेले असतात. पण आदरणीय जे आता जे लाक्षणिकमध्ये सापडलेले आवडकर आहेत त्या आवडकरांनी हे सर्व अधिकार त्या खातेप्रमुखांकडून काढून स्वतःकडे ठेवले आणि त्यामुळं आमच्या समोर एक असे 9 ते 10 उदाहरणं आहे की त्या लोकांना अक्षरशः नळ कनेक्शनसाठी गेली 15-15-20 दिवस त्या नगरपालिकेने खेळपाटी मारावी लागली आणि त्यांना त्या संदर्भात खूप असा त्रास झालेला आहे. आम्ही स्वतः सदस्य म्हणून अनेक वेळा त्यांच्या बाबी निदर्शन आणून दिली की आपलं व्यस्त विभागपत्रक असल्यामुळं जे आधी अधिकारी ह्या पाणी पुरवठ्याचे जे कोण अधिकारी असतील किंवा जे टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्यांना त्यांनी द्यायला पाहिजे होतं तर ते दिलं नाही. ते दिलं नाही त्या संदर्भातच आम्हाला खूप मोठी शंका आहे की एखाद्या माणसानं ते अधिकार आपल्या स्वतःकडे ठेवणं आणि लोकांना त्या पाण्याच्या आणि नोंदीच्या अधिकारापासून वंचित ठेवणं त्यामागे त्यांचा काय मोठा उद्देश होता का, अशी शंका आमच्या सगळ्यांना उपस्थित झालेली आहे. तरी आवकर यांनी विटा नगरीच्या जे काही घडलं त्या संदर्भात अतिशय देशात राज्यात सगळीकडे खूप मोठा असं मोठ्या शहराचं नाव बदनाम झालेलं आहे. अशा एका नाचपूर अधिकाऱ्याचं आम्ही सर्व आमच्या वतीनं तीव्र शब्दात त्यांचा निषेध व्यक्त करतो. जे मुख्याधिकारी या ठिकाणी काम करत असताना सुरुवातीला धडाकेबाज काम करणार अशा स्वरूपाचं या ठिकाणी वास्तव्य आणि वातावरण निर्मित करत होते, परंतु त्याच्यामागं त्यांची काम करण्याची पद्धत ही जे काउन्सिल आहे त्या काउन्सिलला हे विश्वासात न घेता त्यांनी आणलेली कामं किंवा त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समोर आले असताना त्याला छेद देण्याचं काम या मुख्याधिकाऱ्यांनी केलं. त्याच्यावर या ठिकाणी आवाज उठवत असताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काउन्सिललाच या ठिकाणी दाबण्याचं काम या ठिकाणी केलं, परंतु त्याचं वास्तव रूप किंवा त्यांचं खरं रूप हे गेल्या 2 दिवसापूर्वीच्या घटनेनं या ठिकाणी जनतेसमोर आणि तुम्हा आम्हाला सगळ्या मीडियामध्ये असेल किंवा सगळ्यांच्या समोर या ठिकाणी या प्रसंगी ज्या घटना घडत होत्या त्यावेळेला साधा साधा माणूस हा त्या ठिकाणी काम करायला येत असताना त्याला पूर्वीपासून एखाद्या कामाची धाटणी माहीत आहे, तो येतो काम सांगतो करतो काम होऊन जातो. परंतु या ठिकाणी लोकांच्या बदल्या या ठिकाणी वेगवेगळ्या केल्या, काही लोक जे कर्मचारी होते ते काढून टाकले, त्यामुळं या ठिकाणी फार अस्ताव्यस्त चित्र निर्माण झालं. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.